जिल्ह्यातील नवीन बसेसमुळे प्रवाशांची सोय होईल. खासदार संजय पाटील. सांगलीसाठी नवीन 100 बसेस उपलब्ध. तासगाव मध्ये पूजन. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता: पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. सांगली जिल्ह्यातल्या एसटी महामंडळाच्या मागणीनुसार शासनाकडे पाठपुरावा करून 100 नवीन बसेस सांगली जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या अद्ययावत आणि सर्व सोयींनी युक्त नवीन बसेसमुळे प्रवाशांची चांगली सोय होईल. त्याचबरोबर येत्या काही दिवसात आणखी 100 इलेक्ट्रिकल बसेस सांगली जिल्ह्याला उपलब्ध होतील अशी ग्वाही खासदार पाटील यांनी तासगाव आगारासाठी उपलब्ध झालेल्या नवीन 20 गाड्यांचं पूजन आणि लोकार्पण सोहळ्यात दिली. तासगाव 20, कवठे महांकाळ 17, आटपाडी 15, जत 25 आणि विटा 23 अशा एकूण 100 एसटी बसेस आता उपलब्ध झाल्या असून येणाऱ्या 100 इलेक्ट्रिकल बसेससाठी चार्जिंग पॉइंट्स देखील उभे केले जातील अशी माहिती पाटील यांनी दिली. पाहुयात काय म्हणतायत खासदार पाटील. बरेच दिवसापासून एसटी महामंडळाची मागणी होती, ते कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनी ह्या गाड्या प्रत्येक डेपोला दिलेल्या आहेत. आपल्याकडे 20, कुठं 22, कुठं 23, कुठं 14, कुठं 17 रिक्वायरमेंट प्रमाणे त्या गाड्या प्रत्येक डेपोला, प्रत्येक तालुक्याला देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा एक चांगला निर्णय झाला की मुलांच्या कॉलेजच्या साठी लागणारा, मुलं असतील मुली असतील आपल्या सगळ्या, त्यांच्यासाठी खूप गैरसोय होत होती. जरी ते पास धारक असले तरी सुद्धा सोय करणं एसटी महामंडळाची ही जबाबदारी आहे. या एसटीला लाल परी म्हणून संबोधलं जातं पूर्वीपासून. पूर्वीच्या काळामध्ये एसटीची सेवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांना मिळाली. प्रत्येक गावात मुक्कामाची गाडी जाणं आणि त्या गावामध्ये ती मुक्कामाची गाडी थांबल्यानंतर काय झालं, रात्री दुर्घटना घडली, काही कुणाला अटॅक आला, कुणाला काही साप चावला किंवा आणि काही घडलं, तर ती गाडी माणसं घेऊन इकडे पुन्हा तालुका लेवलवरच्या हॉस्पिटलमध्ये येत होती पूर्वीच्या काळामध्ये. तशी आज गरज जास्त मुलांच्या दृष्टीनं, मुलींच्या दृष्टीनं ही निश्चितपणा नाही. यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी होती. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये अनेक वेळा ते विषय झाले, हे विषय लांबणीवर पडले. साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की 100 गाड्यांची मंजुरी निश्चितपणानं आपणाला त्या ठिकाणी झालेली आहे, पण यायला थोडा उशीर झाला, एक महिना दीड महिना त्या दृष्टिकोनातून उशीर झाला. तेव्हा आज पालकमंत्री येणार होते, पण आमची उद्या मीटिंग आहे सगळ्या युतीची आमच्या, त्यामुळे पालकमंत्र्यांचा फोन आला की मला उद्याची मीटिंग असल्यामुळे रात्री आज संध्याकाळची वेळ काही त्या ठिकाणी डीसीएम साहेबांच्या बरोबरची घेतलेली आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. आणि मग या निमित्तानं तालुक्यातील सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आले, त्यांच्या या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं तालुक्यातल्या जनतेला एसटीची सेवा मिळावी या उद्देशानं, आणि आता आपल्याकडे 50% महिलांना आपण आमच्या सरकारनं, ज्यावेळी देवेंद्रबाबूंच्याकडे हे खातं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी 50% सवलत दिलेली आहे, त्यामुळे याचा फायदा निश्चित आमच्या महिला भगिनींना सुद्धा होईल. आणि अशी अपेक्षा करतो की या सेवेच्या माध्यमातून तालुक्यातले विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे प्रश्न महिला भगिनी वडीलधारी मंडळी 75 पुढं आपल्याकडे ते मोफत सुद्धा आहे, तेव्हा ह्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल. चांगल्या बसेस या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत, तेव्हा राज्य सरकारचं निश्चितपणानं आम्ही अभिनंदन करतो. आणि या सेवेबद्दल, आपल्या तालुक्यातल्या प्रश्नाबद्दल, अन्य डेपोच्या माध्यमातून आलेल्या एसटींच्या सेवेबद्दल निश्चितपणानं चांगली सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यासाठी एसटी महामंडळाचे आमचे डीसी, इथले आपले डेपो मॅनेजर, प्रत्येक ठिकाणचे तालुक्याचे डेपो मॅनेजर, या ठिकाणी त्यांचे GM चंदे साहेब, या सगळ्यांचं यामध्ये सहकार्य लाभलं. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो.